स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर स्क्रीनवर दाखल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या गणेश मंडळाचे जे काही गणेश उत्सव आगमन सोहळ्याची बॅनर डिझाईन एडिटिंग आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये करू शकता। तर यामध्ये जे आपण मटेरियल वापरले आहे, PLB असेल, PNG फाईल असेल, त्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच कुठेही भेटून जाईल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, संपूर्ण पाहायचा आहे आणि प्रोसेस आहे ती समजून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला फाईल आहे ती डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये जी काही PT गणपती आगमन 16.02.zip आहे, तर जी काही झिप फाईल असेल तुम्हाला पहिल्यांदा एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। एक्स्ट्रॅक्ट हियर केल्यानंतर इथं जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। टाकून घ्यायला अशा प्रकारे तुमचे जे काही फोल्डर मध्ये एक आपण .plp फाईल दिलेली आहे, त्यामध्ये परत तुम्हाला PNG सुद्धा मटेरियल दिलेलं आहे आणि जे काही तुम्हाला PLP फाईल येते तुमच्या पिक्सल लॅब मध्ये आपल्याला ऍड करून एडिटिंग करायची आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप येते ओपन करायचं आहे। तर पिक्सल लॅब ॲप तुम्हाला ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला .plp फाईल येते ॲड करायची आहे। PLP फाईल ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करा। ओपन .plp चं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल, त्यावर तुम्हाला जे काय .plp चं ऑप्शन दिसेल पुन्हा इथं वरती दिसून जाईल। तुम्हाला त्या .plp च्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचे काय तुमचं डाउनलोड फोल्डर आहे ते येऊन जाईल। तर आपण जी काही PT गणपती आगमन 16.02 नावाची फोल्डर तुमच्या इथं एक्स्ट्रॅक्ट झालेला असेल ते फोल्डर आहे तुम्हाला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर अशी PT आगमन 16.01 जी काही फाईल आहे आपण याचं 0122 फाईल आहे ती दिली आहे, त्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही ओपन ॲडचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काय बॅकचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे तुमची डायरेक्ट जी काय PLP फाईल आपण बॅनर डिझाईन आहे ती बनवलेली भव्य आगमन 16.2024 अशी तुमची मोबाईलमध्ये ती ॲड होऊन जाईल। तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला जे काही एडिटिंग करायचं असतं तुमचं टेक्स्टच्या नावाची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला जो काही वरचा आपण स्वराज्य गणेश मित्र मंडळाचं नाव दिलं आहे त्या टेक्स्टवर क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर इथं एच ऑप्शनवर यायचं आहे। आल्यानंतर इथं एडिटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, एडिटवर क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला काही कोड दिसेल, तर आपण जो काही फॉन्ट आहे तो कन्वर्ट केलेला आहे, तर इथं जो फॉन्ट वापरला आहे तो श्रीदेव फॉन्ट आहे तो आपण इथं वापरलेला आहे। त्यासाठी तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट आहे तो कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे आधी। त्यासाठी तुम्ही इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप येते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही फॉन्ट आहे आपला श्रीलिपी फॉन्ट आहे, श्रीदेव फॉन्ट आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर युनिकोड श्रीदेववर क्लिक करायचं आहे आणि जे काही तुमच्या मंडळाचं नाव असेल ते नाव आहे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। तर मी तसं नाव आहे जे काही टाईप करून घेतलेलं आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे। युनिकोड श्रीदेववर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जो काही फॉन्ट आहे तो कन्वर्ट झालेला असेल, तर इथं कॉपीचा ऑप्शन दिला आहे त्या कॉपीवर ऑप्शनवर क्लिक करा। परत पिक्सल लॅब ॲप येते इन्स्टॉल ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जो टेक्स्ट एडिट करायचा आहे टेक्स्टवर क्लिक करा। एच ऑप्शनवर एडिटवर क्लिक करा। हा जो काय पहिला टेक्स्ट असेल त्याला डिलीट करा। इथं लॉन्ग प्रेस करायचं, लॉन्ग प्रेस केल्यानंतर पेस्ट ऑप्शन येऊन जाईल, त्याला पेस्ट करायचं आणि ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे इथं जो काय टेक्स्ट आहे तो चेंज झालेला आहे। जर टेक्स्टची साईज तुमच्या जास्त असेल तर तुम्हाला इथं डॉट दिला आहे, त्या डॉटवर क्लिक करून तुम्ही टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करू शकता। तर आपला गणपती बाप्पाचा फोटो इथं लॉक करून ठेवायचा असेल, तर टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करण्यासाठी इथून तुम्ही अशी टेक्स्ट साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता। टेक्स्टचं अलाईन पोझिशन करायचं असेल तर रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन सेंटर पोझिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे हा जो काही आपण खालचा टेक्स्ट दिलेला आहे त्या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर एच ऑप्शनवर आल्यानंतर एडिटवर केल्यानंतर जो काही आपण फॉन्ट येतो साधा फॉन्ट इथं वापरलेला आहे तो तुम्ही इथं डिलीट करून तुमचं जे काही नाव असेल ते नाव इथं टाईप करून ओके करायचं आहे। त्याचप्रमाणे इथं आपण जे काही खाली दिलेलं आहे तुम्हाला जे काही प्रमुख आकर्षण असेल तो आकर्षण तुम्हाला जर इथं एक बॉक्स ठेवायचे किंवा दोन बॉक्स ठेवायचे तो अजून एक जर ॲड करायचं असेल तर ते लेअरवर जायचं तुम्हाला। एवढे आपण इथं बॉक्स दिलेले ते इथं दिसून जातील तुम्हाला। अशा प्रकारे जो बॉक्स नको तुम्हाला तो तुम्ही इथून हाईड करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण हाईड करूया। हाईड केल्यानंतर हे जे काय असेल तुम्हाला इथं सेंटरला घ्यायचं, हे जे काय टेक्स्ट असेल आपण दिलेलं आहे तुम्ही डिलीट करून टाकता आणि ते जे असेल ते इथं अशा प्रकारे तुम्ही सेंटरला घेऊ शकता। आणि यामध्ये तुमचं जे काही असेल ते तुम्ही जे काय आकर्षण असेल तुम्ही इथं अशा प्रकारे तुमच्या प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरीवर क्लिक करण्याचं जे काय फोटो असेल तो मुखूट फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। जे काय तुम्हाला खाली टेक्स्ट दिलेले आहेत टेक्स्टसुद्धा तुम्ही टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एडिटवर आल्यानंतर जो काय टेक्स्ट तुमचा असेल ते इथं नाव असेल ते नाव टाईप करून ओके करायचं आहे। अशाच प्रकारे तुम्ही इथे जे काय असेल सगळं टेक्स्ट आहे ते एडिटिंग करून घेऊ शकता। तर आता इथं दिलेलं आहे आपण जे काय स्थळाचं दिलेलं आहे टेक्स्ट, स्थळाच्या टेक्स्टवर क्लिक करून तुम्ही इथं एडिटवर यायचं आहे। आल्यानंतर जो काय तुमचा ठिकाणाचा पत्ता जो असेल तो इथं तुम्हाला बॅकस्पेस करायचा, जो काय तुम्हाला इथं टाईप करायचं आहे तुम्ही टाईप करून घेऊ शकता आणि इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर अशा प्रकारे तो टेक्स्ट आहे तो येऊन जाईल। तर इथं आपण गणपती बाप्पाचा फोटो ॲड केलेला आहे। जर तुम्हाला तुमचा दुसरा जो काही गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इथं लेअरवर यायचं आहे।
हा जर काय फोटो असेल तुम्ही तो हाईड करू शकता किंवा डिलीट करू शकता. नवीन फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचे, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काय फाईल मॅनेजरमध्ये असेल, तुमचा फोटो असेल, तो फोटो यामध्ये सिलेक्ट करून अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घेऊ शकता. सिलेक्ट करायचं आहे, इथं राईट क्लिक करायचं आहे आणि टेक्स्टचे जे काय गणपती बाबाच्या फोटोची साईज आहे ती कमी जास्त करायची, इथे डॉटवर क्लिक करा, साईज येते अशा प्रकारे कमी जास्त करून इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर यामध्ये जेवढे आपण मटेरियल वापरले असेल, पी एन जी असेल, ते सर्व तुम्हाला इथे लेअरवर दिसून जाईल. इथे जेवढे काही आपण यामध्ये वापरले ते सर्व इथं दिसून जातील. जर टेक्स्टचे कलर वगैरे चेंज करायचा असेल तो सुद्धा तुम्ही इथून करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुमची सर्व बॅनर डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं जे काही सेव्हचं एक ऑप्शन दिलेलं आहे वरती दिसून जाईल. तुम्हाला सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे. इथं जे काही कस्टम असेल तर इथं फक्त तुम्हाला अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे, जेणेकरून तुमची बॅनर डिझाईन ती एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्हाला याविषयी काही अडचण येत असेल तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता.